झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता पाहूयात काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 सेगमेंट मधून। बॉलिवूड मधला सुपर हिरो ऋतिक रोशन आता फिल्म इंडस्ट्रीतील एक ट्रेंड तोडणार आहे। बॉलिवूडचा फिल्म रिलीज करण्याचा दिवस म्हणजे फ्रायडे। ऋतिकचा आगामी सिनेमा फ्रायडे ऐवजी आता रविवारी रिलीज होणार आहे। त्याचा आगामी सिनेमा दिवाळीत त्याच्या चाहत्यांना एंटरटेन करायला येणार आहे। 1 नोव्हेंबरला धनत्रयोदशी असल्यानं लोक खरेदीत व्यस्त असणार, तर 3 नोव्हेंबर म्हणजेच रविवार हा लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त असल्यानं या दिवशीच आपण आपली फिल्म रिलीज करणार असल्याचं त्यानं सांगितलं। सो आता हा जुना ट्रेंड ब्रेक करून ऋतिक नवा ट्रेंड सेटर होणार आहे। ज्याच्या 5 उंगलिया घी में है असा अभिनेता कोण, तर लगेचच डोळ्यासमोर येईल तो अभिनेता इम्रान हाशमी। सध्या एक से बढकर एक प्रोजेक्ट्स त्याच्या हातात आहेत, पण त्याच्या या सक्सेसचा राज त्याच्याच हातात आहे। सध्या इम्रानच्या हातात भरपूर खड्यांच्या अंगठ्या आहेत। या अंगठ्यांमुळेच त्याचं नशीब बलवत्तर झालंय का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। एकता कपूर नंतर अशा अंगठ्या कुणाच्या हातात असतील तर त्या म्हणजे इम्रान हाशमीच्या। ये एकता के संगत का तो असर नाही ना। कॅमेऱ्यासमोर अच्छे अच्छो की बोलती बंद हो जाती है हे खरं ठरतं ते मोठ्या सेलिब्रिटींसोबतही। प्रेग्नन्सी ब्रेक नंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही पहिल्यांदाच एका नामांकित मॅगझिनच्या कव्हर पेजच्या फोटोशूटसाठी मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शूटला पोहोचली। सर्व तयारी झाल्यावर मात्र जेव्हा कॅमेरा फेस करत पोझिंगची वेळ आली तेव्हा मात्र ती चांगलीच नर्व्हस झाली। इतक्या मोठ्या ब्रेक नंतर कॅमेरा फेस करणं सोपं नसल्याचं मान्य करत आपण खूप नर्व्हस झाल्याचं तिनं कबूल केलं, पण सरते शेवटी नर्व्हस झालेल्या शिल्पानं आपलं शूट कम्प्लीट केलं। अभिनेता दिनो मोरिया आणि अभिनेता जॉन अब्राहम यांच्यात करिअरमधील अनेक घटनांमध्ये साम्य आहे, किंवा जॉन दिनोच्या पावलावर पाऊल टाकूनच चालतोय असं म्हणा ना। कारण दिनो मोरियानं रॅम्प पासून करिअरची सुरुवात केली, तशीच जॉन नाही। दिनो फिल्म इंडस्ट्रीकडे वळला तसाच जॉनही अभिनेता झाला। दिनो आणि बिपाशाच्या ब्रेकअप नंतर जॉनचं तिच्याशी सूत जुळलं। दिनोनं बिझनेसला सुरुवात केली तर जॉननं त्याचा जीन्स ब्रँड लॉन्च केला। नुकतंच दिनोनं ऍक्टिंग क्लास जॉईन केल्याचं कळतंय, त्यामुळे आता जॉनही ऍक्टिंग क्लासेसला जाणार का हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे। सोशल नेटवर्किंग वरती आधारित फेसबुक हा मराठी सिनेमा लवकरच मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सोशल नेटवर्किंगचे फायदे तोटे दाखवणारा हा सिनेमा ललिता पवार प्रॉडक्शनचा असून त्याचं शूटिंग नैनितालमध्ये होणार आहे। या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला। या सिनेमात अभिनेता जयवंत वाडकर आणि सुशांत शेलार यांच्यासह नवीन कलाकारही काम करणार आहेत। सो लवकरच फेसबुकच्या निमित्तानं एका वेगळ्या विषयाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।